नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आजचा विषय डायबिटीज चौदा नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे बावीस साली सर फ्रेडरिक बँटिंग आणि त्यांच्या टीमने इन्सुलिनचा शोध लावला आणि चित्रच पालटून गेलं त्यात डायबिटीस डायबिटीज चित्र पालटून गेलं सर फ्रेडरिक बँटिंगच्या जन्मदिवशी दिवशी म्हणजेच चौदा नोव्हेंबरला वर्ल्ड डायबेटिक डे साजरा केला जातो जगभरात आणि भारतातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढती आहे म्हणून वर्ल्ड डायबेटीज डेच्या दिवशी विविध उपक्रम राबवले जातात वर्ल्ड डायबिटीज डेच्या दिवशीची या वर्षीची थीम आहे एज्युकेशन टू प्रोटेक्ट टुमॉरो तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे एज्युकेशन तुम्हाला जेवढी मधुमेहाविषयी माहिती मिळेल किंवा तुम्हाला त्याचं ज्ञान असेल तेवढं तुम्हाला हा आजार मॅनेज करणं सोपं जाईल म्हणूनच आजच्या भागात आपण डायबिटीजविषयी सगळ्यात महत्त्वाची आणि थोडक्यात माहिती बघणार आहोत कारण एकदा ह्या आजाराची माहिती झाली तर हा आजार होऊ नये म्हणून आणि झाला तर जीवनशैलीमध्ये बदल करून आहारामध्ये बदल करून आणि मेडिसिन्समुळे आपण या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो आणि भविष्यात होणारे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुम्हाला काय झालंय तर तुम्ही सांगता डायबिटीज झालाय मग डायबिटीज झाला म्हणजे काय तर माझ्या रक्तातली साखर वाढली असं तुमचं उत्तर असेल पण ही रक्तातली साखर का वाढते हे तुम्हाला माहिती आहे का तर ते आज आपण समजून घेऊया आपल्या शरीरामध्ये पेनक्रियाज किंवा स्वादुपिंड नावाचा अवयव असतो याचं मुख्य काम आहे पचनासाठी गरजेचे असलेले एन्झाईम्स तयार करणं आणि इन्सुलिन नावाचा हार्मोन तयार करणं जेव्हा जेव्हा आपण अन्न घेतो तेव्हा पाचक रसाच्या साह्याने अन्नाचं पचन होतं आणि त्याचं साखरेमध्ये रूपांतर होतं आणि ही साखर आपल्या रक्तामध्ये तयार होते आणि ही साखर आपल्याला आपल्या शरीरात ऊर्जेसाठी गरजेची असते तुम्ही मी डायबेटिक पेशंट सगळ्यांच्या शरीरामध्ये असं होत असतं आणि ज्या ज्यावेळी रक्तात साखर तयार होते त्यावेळी स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार होतं आणि ते रक्तात सोडलं जातं रक्तातली ही साखर आपल्या शरीररूपी मशीनच्या प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक कार्यासाठी गरजेची असते तर अवयवांच्या पेशींमध्ये ही साखर जाते आणि आपल्याला ऊर्जा मिळते पण हे काम एवढं सोपं नाही आहे कारण प्रत्येक पेशीला एक कुलूपबंद दार असतं आणि हे दार उघडल्याशिवाय रक्तातली साखर पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही हे पेशींचं कुलूपबंद दार उघडण्यासाठी इन्सुलिनची गरज असते इन्सुलिन आणि साखर दोन्हीही रक्तात असेल तरच साखर पेशींमध्ये प्रवेश करू शकते मग इन्सुलिन पेशींचं दार उघडतं साखर पेशींमध्ये प्रवेश करते आणि ही साखर आपल्या शारीरिक कामांसाठी ऊर्जा म्हणून वापरली जाते आणि ह्यातली न न वापरली गे गेलेली साखर ही फॅट्समध्ये रूपांतरित होते आणि हेच फॅट्स नंतर ज्या ज्यावेळी आपण उपाशी असतो किंवा ज्या ज्यावेळी ऊर्जेची गरज असते त्यावेळी ती परत वापरली जाते तर तुम्हाला आता इन्सुलिनचं महत्त्वाचं काम लक्षात आलं असेल डायबिटीजमध्ये काय होतं तर एकतर शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही आणि तयार झालं तरी ते त्याचं काम नीट करत नाही म्हणून मग रक्तातली साखर पेशींमध्ये न जाता रक्तातच राहते आणि तुम्ही असं म्हणता की तुमच्या रक्तातली साखर वाढली आहे आणि तुम्हाला डायबिटीज झालाय डायबिटीजचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे टाईप वन डायबिटीज हा सहसा लहान मुलांमध्ये आणि यंग ॲडल्ट्समध्ये आढळून येतो यंग ॲडल्ट म्हणजे ज्यांचं वय अठरा ते चोवीस वर्षापर्यंतचं आहे टाईप वन डायबिटीज लान्सुलिन डिपेंडंट डायबिटीज असं म्हणतात कारण अशा पेशंटला तुम्हाला इंजेक्शनद्वारे बाहेरून इन्सुलिन द्यावं लागतं म्हणून याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज असं म्हणतात टाईप वन डायबिटीजचं एक्झॅक्ट कारण अजूनही कळलेलं नाहीये पण याला ऑटो इम्युन कंडिशन असं म्हणतात याच्यामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा सेल्सवर हल्ला करून डिस्ट्रॉय करून टाकते त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन तयार होऊ शकत नाही दुसरा प्रकार आहे टाईप टू डायबिटीज हा सहसा मोठ्यांमध्ये आढळणारा आजार आहे मोठ्यांमध्ये म्हणजे ओल्डर एज ज्यांचं वय फोर्टी प्लस आहे अशा लोकांमध्ये हा डायबिटीजचा प्रकार आढळतो आणि याला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज असं म्हणतात टाईप टू डायबिटीजची कारणं आहेत अति वाढलेलं वजन अनुवंशिकता व्यायामाचा अभाव गुड कोलेस्ट्रॉलची कमतरता चुकीची जीवनशैली असलेले चाळीस वर्षाच्या वरील लोक प्री डायबेटिक कंडिशन जेस्टेशनल डायबिटीज आणि पी सी ओ एस आणि तिसरा प्रकार आहे जेस्टेशनल डायबिटीज हा प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीज आहे हा डायबिटीज प्रेग्नन्सीच्या पाचव्या ते सातव्या महिन्यामध्ये डिटेक्ट होतो आणि बाळाच्या जन्मानंतर जातो पण योग्य काळजी घेतली नाही तर जेस्टेशनल डायबिटीज हा काही वर्षांनी टाईप टू डायबिटीजमध्ये कन्वर्ट होऊ शकतो काही काही वेळा प्रेग्नन्सीमुळे बायकांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे हार्मोन्स तयार होतात जे हार्मोन्स इन्सुलिनच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतात आणि तुम्हाला डायबेटीज होतो म्हणजे प्रेग्नंट बाईच्या रक्तामधली साखर वाढलेली असते पण असं म्हणतात की डिलेवरी झाल्यावरती हा डायबेटीज जातो पण जर तुम्हाला हा डायबिटीस झालेला असेल आणि तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर काही वर्षांनी हा डायबिटीस टाईप टू डायबिटीजमध्ये कन्वर्ट होऊ शकतो जगातल्या नव्वद टक्के लोकांना टाईप टू डायबिटीस झालेला असतो या डायबिटीजला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीज असंही म्हणतात कारण याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत असतं किंवा ते कमी प्रमाणात तयार होतं म्हणून तुम्हाला गोळ्या देऊन तुमच्या शरीरातलं इन्सुलिन ॲक्टिव्ह केलं जातं किंवा थोडंसं जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार होण्यासाठी तुम्हाला मेडिकेशन दिलं जातं टाईप टू डायबेटीज हा मेडिकेशनमुळे जीवनशैलीमध्ये बदल करून आणि आहारामध्ये काही बदल करून कंट्रोलमध्ये ठेवला जाऊ शकतो पण तुम्ही जर हे काहीही केलं नाही तर नुसत्या गोळ्यांनी हा कंट्रोलमध्ये येत नाही काही वर्षांनी किंवा अनेक वर्षांनी तुम्हाला इन्सुलिनची इंजेक्शनं घ्यावी लागू शकतात डायबिटीजची लक्षणं आहेत तुम्हाला खूप जास्त आणि तळमळून भूक लागते खूप जास्त वेळा तुम्हाला लघवीला जावं लागू शकतं आणि तुम्हाला सतत तहान लागते ही तीन मुख्य लक्षणं आहेत त्याचबरोबर थकवा चिडचिडेपणा अचानक वजन कमी होणं रिपीटेडली होणारं गम्स स्किन आणि युरिन इन्फेक्शन कमी दिसणे अस्पष्ट दिसणे किंवा वीक आयसाईट जखम लवकर भरून न येणे तळहात आणि तळपायाला बर्निंग आणि टिंगलिंग सेन्सेशन डायबिटीज हा आजार मॅनेज करण्यासाठी पंचसूत्री आहे ती पंचसूत्री आहे डायट एक्सरसाइज स्लीप अँड स्ट्रेस मॅनेजमेंट मेडिकेशन आणि नियमित रक्तातल्या साखरेची तपासणी म्हणजेच जीवनशैलीमध्ये बदल करून व्यवस्थित आणि योग्य मेडिकेशन घेऊन आणि योग्य आहार घेऊन तुम्ही तुमचा डायबिटीज मॅनेज करू शकता किंवा या आजारामुळे भविष्यात होणारे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकता तर डायबिटीज झाला असेल तर मुख्यत्वे आहारामध्ये काय बदल करायला पाहिजे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आहारामध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असतात आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात आणि याच्यामध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये साखर हळूहळू शोषली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या रक्तातली साखर कंट्रोल केली जाते हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक मेथी मोरिंगा ल्यूज हे मुख्यत्व करून घ्यायला पाहिजे मोरिंगा ल्यूज म्हणजे शेवग्याच्या ज्या शेंगा असतात त्याच्या झाडांची पानं काही स्टडीजमुळे असं सिद्ध झालेलं आहे की मोरिंगा लिवजमध्ये असलेल्या ॲस्कॉर्बिक ॲसिडमुळे तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार व्हायला मदत होते आणि रक्तातली साखर कमी व्हायला मदत होते म्हणून मोरिंगा लिव्जचा किंवा मोरिंगा पावडरचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा दुसरं म्हणजे आपल्या आहारामध्ये साला सकट धान्य ब्राऊन किंवा हातसडीचा तांदूळ आणि नाचणीचा समावेश करायचा कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात आणि या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे या पदार्थांमधील साखर शरीरामध्ये हळूहळू शोषली जाते आणि रक्तातील साखरेचं प्रमाण पटकन वाढत नाही त्यातल्या त्यात डायबिटीज असेल तर नाचणीचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा कारण नाचणीमध्ये भरपूर पोषक तत्व तर आहेतच पण नाचणीमुळे ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी होतो इन्फ्लॉमेशन म्हणजेच सूज कमी होते आणि रक्तातली साखर नियंत्रणात राहायला मदत होते तसंच बेरी वर्गातल्या फळांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा म्हणजे रासबेरी ब्लॅकबेरी ब्लूबेरी स्ट्रॉबेरी कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि व्हिटॅमिन सी सुद्धा असतं आणि अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीमुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहायला मदत होते चौथी गोष्ट तुमच्या आहारामध्ये कडधान्यांचा म्हणजेच बीन्सचा समावेश करा कारण बीन्समध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर्स असतात यांचा ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा लो असतो आणि हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत त्यामुळे याचं हळूहळू डायजेशन होतं आणि शरीरामध्ये साखर कमी प्रमाणात निर्माण होते आणि रक्तातली साखर कंट्रोल व्हायला मदत होते आणि बीन्सचा तुमच्या आहारात समावेश केल्यामुळे तुमचा वेट लॉस व्हायलाही मदत होते शरीरामध्ये जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असेल तर तेही कमी व्हायला मदत होते तसंच ब्लड शुगर लेवल सुद्धा कंट्रोलमध्ये राहते पाचवी गोष्ट तुमच्या आहारामध्ये सायट्रस फ्रुट्सचा सा समावेश करा सायट्रस फ्रूट्स म्हणजे मोसंबी आवळा लिंबू संत्र अशा फळांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करावा कारण सायट्रस फ्रूट्समध्ये बायोफ्लॅवनॉइडस असतात विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि दुसरे विटॅमिन्स आणि मिनिरल्सही भरपूर प्रमाणात असतात आणि अभ्यासाअंती असं सिद्ध झालेलं आहे ज्यात अँटी डायबेटिक इफेक्ट आहे इथून पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण कुठल्या पदार्थांमुळे रक्तातली साखर पटकन वाढते कुठल्या पदार्थांमुळे रक्तातली साखर कमी होते हेही बघणार आहोत आणि डायबेटिक लोकांना चालतील अशा रेसिपीजसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे आणि काही रेसिपीज ऑलरेडी आहेत त्या जरूर बघा त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत तर अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे ज्या ज्यावेळी मी असे व्हिडिओज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू यू ओ